सिटी न्यूज़, सिटी न्यूज़, सिटी न्यूज़, सिटी न्यूज़। पश्चिम बंगाल मधील निवडणुकांनंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याचा आरोप करत आज जळगावमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष व आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. त्याच्या संमतात आज भारतीय जनता पार्टीने पूर्ण भारतमध्ये मला वाटतं धरणे आंदोलन धरलेलं आहे. तृणमूल काँग्रेसचा निषेध केलेला आहे. जो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती जो अत्याचार झाला, म्हणजे आपण काही शूटिंगमध्ये पाहिलं असेल की बा महिलांना घरात जाऊनमध्ये मारण्याचा प्रकार तिथल्या कार्यकर्त्यांनी केला, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. मला वाटतं ही लोकशाहीची हत्या आहे आणि या मला वाटतं हे आम्ही भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही. आज पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीने कोविडची महामारी चालू असताना त्याचं पालन करून मला वाटतं थोड्या थोड्या लोकांचं एक आंदोलन पूर्ण भारतामध्ये केलेलं आहे आणि या माध्यमातून खरं ही लोकशाहीची हत्या आहे. आणि ही कधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते जर असे अत्याचार झाले तर भारतीय जनता कार्यकर्ता थांबणार नाही. याच्यापुढे तीव्र आंदोलन केलं जाईल या माध्यम आपल्या माध्यमातून. खरं पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्व प्रकारचे पक्ष एकत्र येऊन मला वाटतं यांना जिवाळी लागलेला विषय आहे आणि यांना असं वाटतं की पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल का. या माध्यमातून त्यांची माती खालची पायाची माती सरकलेली आणि या माध्यमातून अशा प्रकारचे ते प्रकार घडवत आहेत. खरं हे राजकारणामध्ये निवडणुका लढवत असताना जे विचार असतात हे खरं विकासाच्या माध्यमातून झाले पाहिजे. तुम्ही किती चांगले कामं करता त्या कामाच्या माध्यमातून लोकांसमोर गेलं पाहिजे. असे हिंसाचाराच्या माध्यमातून गेलं तर लोक यांना कधीच माफ करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. City News.